नमस्कार, मी माया. मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघणार होतं. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अगदी कोवळा असा दुधी घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एकदम कोवळा आहे. तर आता याच्यावरचे जे साल आहे ते साल आपण काढून घेऊया आणि याला कट करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता अगदी कोवळा आहे, ह्यामध्ये बिया अजिबात नाही आहेत. तर आता मी ह्याला बारीक चिरून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता मी ह्याला चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून काळं पडणार नाही. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तेल ओतायचे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं आणि मोहरी घालायचे. तर इथे मी जिरं मोहरी घातले. जिरं मोहरी छान तडतडले या स्टेजला 1/2 चमचा हिंग घालायची. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला यामध्ये साधारण 1 ते 2 मिनिटभर छान परतून घ्यायचे. कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आता आपण हे परतून घेऊया. कांदा छान परतल्यानंतर इथे मी 1/2 चमचा आल्या लसणाची पेस्ट घालत आहे. आता ही पेस्ट सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची. आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचे. इथे 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि आता हे मसाले छान असे कांद्यावरती परतून घ्यायचे. आता आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला भोपळा घालायचा आहे आणि आता हा भोपळा आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. हे सर्व मसाले या भाजीला लागतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. मसाले सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार गुळ घालायचंय. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही गुळ घाला, परंतु गुळ घातल्यामुळे मस्त अशी टेस्ट येते भाजीला. तर आता गुळ घातल्यानंतर आपण ह्याचं झाकण लावून घेऊया. 6 ते 7 मिनिटं वाफ देऊया. इथे 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी छान अशी वाफली गेली आहे. तुम्ही बघू शकता आपला भोपळा अतिशय कवळा होता त्यामुळे पटकन शिजला गेला. आता यामध्ये आपल्याला साधारण 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटभर पुन्हा आपण याला थोडस वाफून घेऊया. भाजी छान वाफल्यानंतर इथे आपण फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता चविष्ट अशी आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्की करू शकता, झटपट बनते. रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा.